ऑलिम्पिकच्या उद्घाटन प्रसंगी सूर्य नमस्कार घालण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पाहूयात नक्की काय सत्य आहे. ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात सूर्य नमस्कार. तिरंगी कपडे घालून सूर्य नमस्कार. काय आहे यामागचं सत्य. तेवीस जुलै रोजी टोकियोमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाली. याचा उद्घाटन सोहळा सुद्धा दिमाखदार झाला. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात काही जपानी लोक भारताच्या तिरंग्याप्रमाणे कपडे घातलेले स्पर्धक सूर्यनमस्कार घालताना दिसतायत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात सूर्यनमस्कार घालण्यात आल्याचा दावा या व्हिडिओत करण्यात आलाय. आमच्या व्हायरल सत्यच्या टीमने याची शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. सत्य पाहण्याआधी पुन्हा पहा काय आहे व्हायरल मेसेज. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात तिरंग्याच्या कपड्यातल्या स्पर्धकांनी घातले सूर्यनमस्कार. आमच्या व्हायरल सत्यच्या टीमनं या व्हिडिओची पडताळणी केली, विविध माध्यमातून मेसेजची खातरजमा केली, तसंच तज्ञांकडून मेसेजची शहानिशा केली आणि त्यानंतर काय सत्य समोर आलं पहा. 17 मे 2015 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगोलिया देशात गेले होते. दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेनं उलानबातर शहरात बुयंत उखा स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमात सूर्यनमस्कार घालण्यात आले होते. परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत ट्विट सुद्धा केलं होतं. आमच्या पडताळणीत व्हायरल मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा असत्य. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.